नमस्कार, मी निलेश चौधरी, MDTV बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद मराठी शाळा सिनबंद झाली डिजिटल, मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. एक एप्रिल पर्यंत बँका सुरू ठेवा, रिझर्व्ह बँकेचे बँकांना निर्देश. चिकन खाणाऱ्यांनो सावधान, आजाराला निमंत्रित करू नका, MDTV आवाहन. PWD पुन्हा गोंगळ, कारभार किलोमीटरमध्ये फरक. अक्कलकुवा येथे अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत साहित्याचे वाटप. बातम्या आता विस्तारानं. नवसमृद्धी, नवचैतन्य असं सर्व काही शुभ मंगल्य प्रसंग घेऊन यंदाचा गुढीपाडवा सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून गुढीपाडवाच्या निमित्तानं पथसंचलन करण्यात आले. बघूया ती बातमी. ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केलं असं पुराणात सांगण्यात आलं आहे. संपूर्ण विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा होतो. हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात या सणापासून होत असते. त्यामुळं हिंदू बांधव सणानिमित्त घरात नववस्तू खरेदी करीत असतात. शहरातील कापड दुकानं, TV, फ्रीज, AC, कूलर अशा वस्तूंच्या शोरूमला ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली. 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त हे गुढीपाडव्याचं. याच दिवशी सोनं खरेदीसाठी अनन्यसाधारण महत्त्व असं दिलं जातं. याच पार्श्वभूमीवर शहरातील सोने खरेदी विक्रीच्या दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून आली. नोटाबंदीनंतरही सोने खरेदीकरचा कल नागरिकांचा कमी झालेला नाही, हे चित्र आजच्या दिवशी पाहायला मिळालं. आजचा दिवस म्हणजे सोनं खरेदीचा उत्साहाचा दिवस एवढ्यासाठी म्हटला जातो की अक्षयतृतीया, पाडवा, गुढीपाडवा हे सर्व 3.5 मुहूर्तातले सण मानले जातात. आणि आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे की आजच्या दिवशी घेतलेल्या सोन्याला बरकत असते आणि त्याचा ज्या काही भावनिक ज्या गोष्टी त्याला जुळलेल्या आहेत म्हणून लोक आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं पसंत करतात. कारण आपल्याला कल्पना आहे, आता मध्यंतरी नोटबंदीच्या काळामध्ये सुद्धा लोकांना अडचणी आल्या, पण लोकांना सोनं घेणं हे अनन्य साधारण महत्त्व असल्याकारणाने लग्न प्रसंगांमध्ये त्यांनी चेकचे व्यवहारात आमच्याशी सर्व व्यवहार केले, RTGSने व्यवहार केले, परंतु लोकांचे प्रश्न सुटले. आणि आज पण असे अनेक आमचे ग्राहक आहे की ज्यांना ज्यावेळेस असं खरेदी करायची असते त्यांना आम्ही सांगतो की आपण RTGSने केल्याचं आम्हाला काही एक हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये ग्राहकांच्या समस्या कमी व्हाव्या या दृष्टीने गव्हर्नमेंटने काही नियम घालून दिले. गव्हर्नमेंटने प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला किती सोनं ठेवलं पाहिजे याविषयी पण आपल्याला अनेक वेळा त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून न जाता सोनं खरेदी करता जो कल आहे तो कौल आहे त्यांनी कायम ठेवलेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी हिंदू संस्कृतीप्रमाणे नववर्षाची सुरुवात होत असते. संघाच्या माध्यमातून दरवर्षी यंदाही शहराच्या मुख्य रस्त्यांवरून पथसंचलन काढण्यात आलं.
एमडी टीव्ही साठी निलेश चौधरी, नंदुरबार. नंदुरबार नगरपालिकेतर्फे तसेच पालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मोफत सीईटी व नीटचे अभ्यास वर्ग सुरू झाले आहेत. बघूयात ही बातमी. नंदुरबार नगरपरिषद व पालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 मार्च 2017 पासून सुरू असलेल्या निःशुल्क सीईटी व नीट अभ्यास वर्गाचे उद्घाटन नुकतेच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नंदुरबार नगरपालिका सदैव कटिबद्ध असून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केवळ विनाशुल्क सीईटी वर्गच नव्हे तर ई ग्रंथालयसुद्धा लवकरच सुरू होत असून भविष्यात शैक्षणिक विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे सांगण्यात आले. गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या निःशुल्क सीईटी वर्गाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. सदर कार्यक्रमास उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, नगरसेवक कुणाल वसावे, कैलास पाटील, निंबामाळी, गजेंद्र शिंपी, राजेंद्र शिंदे, प्रकाश ठाकरे, बालचंद्र पाटील, हिरालाल मराठे, रवी पवार, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एन डी चौधरी, मार्गदर्शक प्राध्यापक उपस्थित होते. प्राध्यापक पी जी बागुल यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रकट उपप्राचार्य ए के शेवाळ यांनी केले. आपल्या नंदनगरीतील सर्वांचे लाडके व वक्तव्याचे रुबाबदार, लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांना परिचित व आपल्या भाषण शैलीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांनी आपल्या नंदनगरीचे एका मोठ्या जिल्ह्यात रूपांतर करून घराघरांपर्यंत सर्वांना दैनंदिन सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या अशा मोठ्या मनाने आज त्यांनी आपल्या नंदुरबार शहरातील मुलामुलींच्या प्रगतीसाठी सीईटीची क्लास विनामूल्य स्वरूपात सुरू केले आहे. मुंबई, पुणे, नाशिक व जळगाव अशा मोठ्या शहरांमध्ये ह्या क्लासेची फी 40 ते 50 हजारापर्यंत आकारली जात असते. पण आपल्या गरीब जिल्ह्याच्या प्रगतीचा विचार करत साहेबांनी आपल्या सर्वांसाठी हा क्लास नगरपालिकेमार्फत विनामूल्य सुरू केला आहे. पूर्वी 10वी 12वी मध्ये कॉपी करून पास झालेला विद्यार्थी सुद्धा डॉक्टर होऊन जायचा आणि मग तो डॉक्टर झाल्यावर त्या पेशंटवर किती प्रयोग होत असतील हे तुम्हीच कल्पना करा. प्रसंगी दवा अंदर आणि दम बाहेर असे सुद्धा प्रकार या राज्यामध्ये घडलेले आहेत आणि त्याच्यानंतर शिक्षण पद्धतीमध्ये बदल, आमूलाग्र बदल झाले आणि मग शिक्षणाच्या पद्धती बदलायला लागल्या. मग मला वाटतं एम एस सी टीचे क्लास आलेत, आता परत त्याच्यातही दुरुस्ती झाली, नीट आलं. माझी मुलगी या क्लाससाठी दादरला गेली. आज चंदू भैयाची कमीत कमी तिथं मुंबईमध्ये राहायची व्यवस्था होती म्हणून माझी मुलगी राहू शकली. मला वाटतं 2 महिने तो क्लास चालतो, विद्यासागरचा क्लास होता आणि त्या 2 महिन्याचे 48 का 47 हजार रुपये फी होती. जेव्हा एक मुलगी जाते तेव्हा कुटुंबातल्या मोठ्या लोकांना सुद्धा त्रास होतो, आईला, भावाला, वडिलांना, कुणाला तरी तिच्या बरोबर तिथं जावंच लागेल. कारण माझी बी बायको तिथं 2 महिने होती आणि मी शिपायाच्या हातचा स्वयंपाक 2 महिने खाल्ला आणि त्याच्यामुळे माझाही पहिल्या दिवसापासून विचार होता की नाही, नंदनगरीच्या मुलांना सुद्धा जर गरिबाचा मुलगा असेल, हुशार असेल, परंतु त्याच्या वडिलांकडे पैसे नाही म्हणून तो एम एस सी टीचे चांगले वर्ग किंवा कोचिंग घेऊ शकत नाही असा दुर्दैवी विद्यार्थी या नंदनगरीमध्ये राहायला नको. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. नंदुरबार नगरपालिकेकडून विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नंदुरबार नगरपालिकेकडून बाबा गणपती नगरमधील रस्ते खडीकरण व डांबरीकरण, दंडपाणेश्वर नगरमध्ये सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, एम के नगरमध्ये सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी तसेच निखिल परदेसी, विद्या चौधरी, भालचंद्र पाटील, काश्मीरा बोरसे, विद्या शिंदे आदी नगरसेवकांसोबत पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझी विनंती आहे की जे काही किरकोळ कारकोळ राहिलं असेल ते सुद्धा 100% करू. आता 2 महिने आमच्याकडे आहे. शेजारच्या कॉलनीमध्ये त्या सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 6 मीटर आणि 9 मीटरचे जर काही रस्ते शिल्लक असतील तर माझा 6 मीटरचेच रस्ते शिल्लक असतील आमचे लोक अंदाजपत्रक करतील. माझा अभियंता इथं ऐकतोच आहे माझं भाषण. त्याला टाळ्या वाजवायची बी परवानगी नाही आहे, लिहायचीच काम आहे त्याचं. आणि त्याने जे काम सांगितलं तेवढं लिहायचं. ज्या भागामधल्या 6 मीटरचे रस्ते राहून गेले असतील त्यांचं लेआउट घ्या, पण जिथं घर बनले असतील तिकडचंच आपल्याला करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ज्या दिवशी होईल त्या दिवशी या चारही कॉलनीमधून राहिलेले सर्व रस्ते मंजूर होतील एवढा शब्द मी तुम्हाला याच ठिकाणी देतो. फक्त थोडासा फॉलोअप लागतो. आतापासून लोक उत्तर प्रदेशच्या बरोबर नंदुरबारची तुलना करायला लागले, एवढं मोठं नंदुरबार झालं हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण आता मी एक बॅनर पाहून आलो की उत्तर प्रदेश जिंकलं, गोवा जिंकलं, मणिपूर जिंकलं, आता नंदुरबार नगरपालिका जिंकायची आहे. खरं म्हणजे उत्तर प्रदेशच्या बरोबर जर नंदुरबारची तुलना होते तर नंदनगरीच्या जनतेचा मान सन्मान वाढलेलाच आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आज आम्ही उत्तर प्रदेशपेक्षा कमी नाही आणि ते वैभव या नंदनगरीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून आणलंय. माझी आपल्याला विनंती आहे की कामं करताना एखाद दुसरं काम राहूनही जातं. आपल्याही घराच्या सगळ्या 100% अपेक्षा आपण आपल्या पूर्ण होत नाही. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. शहरातील धुळे चौफुलीचा पुन्हा एकदा श्वास कोंडला आहे. 8 दिवसांपूर्वी मोकळी झालेली चौफुली पूर्वपदावर आली आहे. जणू काही अतिक्रमण निघालेच नाही. बघूया ती बातमी. काही दिवसांपूर्वी मोठा वाजागाजा करत धुळे चौफुली नवापूर चौफुलीवरील अतिक्रमणे काढण्यात आली होती. त्यामुळे धुळे चौफुलीने मोकळा श्वास घेतला होता. परंतु लगेच परिस्थिती जैसे ती झाली असून पुन्हा एकदा धुळे चौफुलीचा श्वास कोंडला गेलाय. जिल्हाधिकारी साहेब याकडे पुन्हा लक्ष देतील का? एकीकडे तिथे असणाऱ्या व्यावसायिकांच्या पोट्यापाण्याचा प्रश्न उभा राहतो तर दुसरीकडे अतिक्रमणमुळे होणाऱ्या अडचणी. चौफुली असतेच फुलण्यासाठी, कुणाकुणाचे पोट भरण्यासाठी. भले कोंडले श्वास चौफुलीचे, गावे अडचणीतही गाणे आनंदाचे, असेच चौफुली सांगत नसेल का? MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. नंदुरबार शहरात तापमानाने उंचांक गाठला असून प्रत्येक नागरिक आपापल्या पद्धतीने स्वतःचा बचाव करताना दिसतोय. उन्हा जीवाची लाही होत आहे. बघा ही बातमी. सध्या तापमानात वाढ झाली असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. भर दुपारी जर घराबाहेर निघाले तरी तीव्रता जाणवते. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. कोणी टोपी, रुमाल अथवा जी वस्तू मिळेल त्याने आपला बचाव करीत आहेत. तसेच विविध प्रकारच्या रंगाच्या व आकाराच्या टोप्या विक्रीला आले असून 30 रुपयेपासून ते 80 रुपयापर्यंत टोप्या उपलब्ध आहेत. थोडेपासूनच उन्हाळा लागून गेला. यावेळी 35 ते 40 अंश तापमान वाढलेलं आहे. त्याच्यामुळे गरीब असो श्रीमंत असो सगळे टोपी घ्यायला येऊनच जातात. ते फोर व्हीलरवाले, टू व्हीलरवाले, 30 रुपयेवाली ही टोपी, 50 वाली, 70 वाली, त्याच्यानंतर ही गोल टोपी घेतात. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी, हे मुलांसाठी इथं 35-40 पर्यंत सगळ्या वर्गाच्या लोकांना टोपी लागते. त्याच्यामुळे व्यवसायही वाढत आहे आणि ऊनही जास्त वाढत आहे. त्याच्यामुळे टोपी जास्त चालत आहे. तसेच थंडगार फळांकडे नागरिक आकर्षले जात आहेत. टरबूज, संत्री, द्राक्ष आदी फळे विक्री झालेली आहेत. तरुणांकडून रसवंती, निंबूपालिना पसंती दिली जाते. प्रत्येक जण एकच वाक्य बोलतोय, भयंकर उन्हाळा आहे, भयंकर उन्हाळा आहे. We'll be right back.
एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. नगरपालिकेकडून सक्तीची करवसुली करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास 60% वसुली करण्यात आली आहे. अजून सुमारे 40% वसुली बाकी आहे. बघूया ती बातमी. 31 मार्च अखेर नगरपालिकेमार्फत करवसुली करण्याचे ध्येय आहे. आतापर्यंत करवसुलीच्या 60% रक्कम वसूल करण्यात आलेली असून अजूनही 30-40% रक्कम वसूल करणे बाकी आहे. रक्कम वसुली करण्यासाठीचे शासनाने कडक निर्देश दिले असून कर्मचारी व अधिकाऱ्यांना सक्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी जर आपल्या नैतिक जबाबदाऱ्या ओळखून अगोदरच कर भरणा केला असता तर जप्ती टळली असती. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. तळोदा येथील वनविभागातील सोमावली येथील वनरक्षक सुरेश देसले यांना राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला. बघा ही बातमी. तळोदा येथील वनविभागातील सेवेच्या माध्यमातून वनसंरक्षक व वन्यजीव संरक्षणाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य सेवा केल्याबद्दल सोमावल येथील वनरक्षक सुरेश देसले यांच्या कार्याची दखल घेत राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई येथील मंत्रालयात कार्यक्रम झाला. या प्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य सुमित मानिक, विकास खारगे, सचिव वने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. श्री सुरेश रूपचंद देसले वनरक्षक निवासी धुळे वनमंडळ सुवर्णपदक. अवैध वृक्षतोड प्रकरणी ट्रक व मुद्देमाल जप्त करून शासन जमा केला. खासगी क्षेत्रातील अवैध तोडीचा 25 टन माल सरकार जमा केला. वनात GPS यंत्राद्वारे मोजणी, जिओटॅग फोटो व नियत क्षेत्राचे पूर्णपणे सर्वेक्षण करून आधुनिक नियत क्षेत्र पुस्तिका तयार केली. एमडीटीव्हीसाठी सुधाकर मराठे, तळोदा. रोटरी एनक्लेव्ह अंतर्गत रोटरॅक क्लब 40 गाव आयोजित हॅपी म्युझिक शोचे आयोजन करण्यात आले. यात HIV-ग्रस्त मुले नृत्य करत दिसलीत. बघूया ती बातमी. रोटरी एनक्लेव्ह अंतर्गत रोटरॅक क्लब 40 गाव आयोजित हॅप्पी म्युझिक शोचे आयोजन 29 मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती MDTV शी बोलताना देण्यात आली. अतिशय छान असं एक सांस्कृतिक कार्यक्रम ही मुलं HIV-ग्रस्त मुलं घडवून आणतात आणि त्यांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना एक जगण्याची उमेद देण्यासाठी 40 गावकरांनी एकत्र यावं आणि मला असं वाटतं की चांगली निधी उभारून या सेवाला, या प्रकल्पात आपण एक हातभार लावा आणि यांच्या संगोपनासाठी आपण मदत करावी अशी आमची एक उदात्त भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपलं वेळ, अमूल्य वेळ देऊन या निरागस आणि निष्पाप मुलांना आपण मदत करावी अशी रोटरीच्या माध्यमातून आवाहन करतो. जय हिंद, जय रोट. MDTV साठी राकेश निकम, 40 गाव. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद मराठी शाळा सिनबन झाली डिजिटल, मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. एक एप्रिल पर्यंत बँका सुरू ठेवा, रिझर्व्ह बँकेचे बँकांना निर्देश. चिकन खाणाऱ्यांनो सावधान, आजाराला निमंत्रित करू नका, MDTV चे आवाहन. PWD चा पुन्हा मंगळ कारभार, किलोमीटर मध्ये फरक. अक्कलकुवा येथे अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत साहित्याचे वाटप. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाणीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.